मावळ गोळीबार प्रकरणात राजकीय निर्णय घेतला नसून पोलिसांनी त्यावेळची परिस्थिती पाहून गोळीबाराचा निर्णय घेतला असून विनाकारण भाजपाचे आरोप अजित पवार यांच्यावर करत आहे. असे मुद्दे काढून लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम भाजप करत असल्याचं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय. पुणे लोकसभेसाठी काँग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी दिली. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सुप्रिया सुळे मोहन जोशी यांचे उमेदवारी अर्ज आज भरण्यात आले. त्यानंतर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. निवडणुकीमध्ये फक्त दहशत आणि दुसऱ्या बाजूला आमिष साम दाम दंडभेद ह्याच्यावर त्यांची निवडणूक झालेली आहे. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या भारतीय जनता पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांनी किंवा संघाच्या विचारच्या माणसांनी हा भारतीय जनता पक्ष शून्यातून सत्तेपर्यंत नेला त्यातला त्यांना एकही माणूस लोकसभा लढवण्याचा लायक वाटला नाही. ते सगळी माणसं आयात करतायत. आज आमच्या पक्षातून राष्ट्रवादीकडून सगळे आयात करून माणसं उभी करतायत. आता तो त्यांनी त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा निर्णय, पण महाराष्ट्रातली जनता त्यांच्या प्रत्येक निर्णयाकडे अधिक काळजीपूर्वक पाहते. गिरीश बापट यांनी या शहराच्या विकासाची शकले पाडल्याने अशा उमेदवारांना आपण निवडून देणार का? याशिवाय मी मूळचा पुणेकर असून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिल्याने पक्षाने माझी दखल घेतली आणि मला उमेदवारी दिल्याचं मोहन जोशी यांनी स्पष्ट केलंय. माझी बांधिलकी ही पुण्याची आहे. पुणे शहराचा विकास करण्यासाठी यापूर्वी काँग्रेसचे जेवढे जेवढे खासदार या पुण्यनगरीत निवडून गेले होते, राज्यामधलं काँग्रेस आघाडीचं सरकार आणि केंद्रामधलं UPA सरकार यांनी ज्या पद्धतीने पुण्याचा विकास केला होता, परंतु गेल्या 5 वर्षांमध्ये पुणेकर जनतेने भारतीय जनता पार्टीने सांगितलं होतं की आम्हाला 100% द्या, त्यांना पुणेकर जनतेने भरभरून दिलं. खासदार दिले, आमदार दिले, महानगरपालिका दिली, पालकमंत्री दिले, केंद्रीय मंत्री दिले, परंतु गेल्या 5 वर्षांमध्ये पुणे शहराच्या विकासामध्ये भारतीय जनता पार्टीने काहीही योगदान केलेलं नाही आहे आणि म्हणून त्यांना या ठिकाणचा विद्यमान खासदार बदलावा लागला. आणि ज्यांना उमेदवारी दिली ते पालकमंत्री गिरीश बापट यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये पालकमंत्री म्हणून काम करताना पुणेकरांची जी फसवणूक केली आहे, पुणेकरांची जी निराशा केलेली आहे, त्या पालकमंत्र्यांना आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गिरीश बापट यांना रिटायरमेंट करण्याचा निर्णय 23 एप्रिल रोजी पुणे शहरातील मतदार घेतील.